नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत हे साठ प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व एकूण आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे, पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवले जाते त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा सर्वांना होणार आहे तर करूया बघा बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कुरुक्षेत्र हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो लोहाच्या कमतरतेमुळे अॅनॉमिया म्हणजे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्याचं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक साक्षरता दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शांतीपन या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पी व्ही सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पी व्ही सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो पी व्ही सिंधू या खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सारे जहा से अच्छा हिंदोस्वता हमारा हे गीत खालील कोणी लिहिलेलं गीत आहे सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत खालील कोणी लिहिलेलं गीत आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मोहम्मद इकबाल यांनी लिहिलेलं गीत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिवथापा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील शिवताप हा खेळाडू विद्यार्थी मित्रांनो बॉक्सिंग या खेळासंबंधीचा खेळाडू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर क्रिक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे बघा सर क्रिक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सर सरकरी हा खाडीचा प्रदेश आहे क्रमांक बघा ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधलं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील गिर हे नॅशनल पार्क गुजरात या राज्यामध्ये आहे आणि ते सिंहांसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पागा या शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा बघा पागा या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे बघा गोंडावणा विद्यापीठ विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान विद्यार्थी मित्रांनो इंग्लंड या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बेजिंग विद्यार्थी मित्रांनो चीन या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात बघा कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कागद बनव या ठिकाणी बघा बांबूज या ठिकाणी प्रामुख्याने उपयोग करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवजवान जवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे बघा नव जवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो नवजवान सभा ही बघा संघटना विद्यार्थी मित्रांनो भगतसिंग यांनी स्थापन केलेली संघटना आहे विषय क्रमांक पुढचा बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्या बघा बोडो ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे बोडो ही आदिवासी जमाती बघा बोडो ही आदिवासी जमाती विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे बघा अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी ती मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी भूषवतात प्रश्न क्रमांक बघा इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा इंटरपोलचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स या देशामध्ये आहे आणि लियँन्स या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो मुख्यालय आहे क्रमांक पुढचा बघा पंडित बिरजू महाराज यांचा संबंध खालीलपैकी कशाशी, कशाशी आहे पंडित बिरजू महाराज यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कथक डान्सर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पैकी कोण माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा अण्णा हजारे माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक आहेत विषय क्रमांक पुढचा बघा हरणे हे बंदर पैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरच बंदर बघा हरणे हे बंदर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीरंगपट्टनम तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन राहील श्रीरंगपट्टनम आणि तिरुचिरापल्ली ही शहरे कावेरी नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणता एका ठिकाणी मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा मदुराई तामिळनाडू या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मीनाक्षी मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दार्जिलिंग हे थंड हवेच ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेच ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मग या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे अशा क्रमांक पुढचा बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापनाही केलेली आहे अशा क्रमांक पुढचा बघा प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक प्रभाकर नावाच मासिक मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रभाकर हे मासिक भाऊ महाजन यांनी ते सुरू केलेलं मासिक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचमढी बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भंडारदर आहे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भंडार आहे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा भंडार धरण विद्यार्थी मित्रांनो अहिमदनगर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण खालीलपैकी किती संख्या आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या पाच या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे क्रमांक पुढचा बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोसी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा गोसी खुर्द हा निर्मिती प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते बघा सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते बघा कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरा दरम्यान सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी व महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा पालघर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षरतो जिल्हा आहे अप्शन क्रमांक पुढचा बघा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत बघ या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन आहेत प्रश्न क्रमांक चपराळ आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते चपराळ आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा चपराळ आहे अभय अरण्य विद्यार्थी मित्रांनो प्रतीक्षाधाम या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा ठोसेघर हा धबधबा दब खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा दब दब आहे बघा ठोसेघर हा धबधबा दब दब विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधले प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणते बघा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधले प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे तर भिल्ले या ठिकाणी प्रमुख आदिवासी जमात आहे क्रमांक पुढचा मासुंदा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मासुंदा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा मासुंदा तलाव विद्यार्थी मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मेघ विमा निर्मितीचा कारखाना आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ओझर या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे पुढचा बघा उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काढा उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा उज्जैन विद्यार्थी मित्रांनो शिप्रा नदीच्या काठावर आहे क्रमांक पुढचा बघा वेंबनाड हे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वेंबनाड बघा वेंबनाड बघा हे खऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे बघा एन्नोर हे बंदर बघा एन्नोर हे बंदर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामधलं बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा पुढील कोणता कालवा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आंध्र प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण या ठिकाणी विकसित करण्यात आले होते मग या ठिकाणी श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण या ठिकाणी उपग्रह केंद्र या ठिकाणी विकसित करण्यात आले होते क्रमांक बघा अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे बघा सॅडल हे शिखर विद्यार्थी मित्रांनो अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सॅडल हे शिखर सर्वोच्च शिखर आहे क्रमांक पुढचा बघा कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत बघा अनिबीज यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत क्रमांक पुढचा बघा निफाड निफाड नाशिक नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या बघा न्यायमूर्ती नागडे यांचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरोजिनी नायडू राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या वर्षी अध्यक्षा राहिले सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या बघा सन एकोणीसशे पंचवीसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या बघा रामेश्वर हे भारतामधलं ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रामेश्वर रामेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा तामिळनाडू या राज्यामधलं ज्योतिर्लिंग आहे बघा सापुतारा व गिरनार ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सापुतारा आणि गिरनार बघा गुजरात या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता समान नागरी कायदा कलम ठिकाणी समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम आहे बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा सन सतराशे त्र्याहत्तर या वर्षीचा तो कायदा आहे दुसऱ्या क्रमांक बघा डहाणू बघा डहाणू हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा डहाणू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील